सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया. सुरुवातीला एक मोठी बातमी आपल्यापर्यंत येते, ते म्हणजे नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता असल्याचं आपल्याला कळतंय. संतोष परब यांच्यावरचा हल्ला नितेश राणेंना भोवणार अशी चिन्ह दिसायला लागली. त्याचं कारण असं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिवसैनिक संतोष परब यांच्यावरती जीवघेणा हल्ला भाजप आमदार नितेश राणेंना भोवणार असल्याचं बोललं जात आहे. भाजप आमदार नितेश राणे यांना तिसऱ्यांदा चौकशीसाठी ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग गोवा विमानतळ ते मुंबईत विधान भवनापर्यंत पोलिसांनी नितेश राणेंना अटक करण्याची तयारी सुरू केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जो जीवघेणा हल्ला झाला होता, या हल्ल्यानंतर हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. भाजप आमदार नितेश राणे यांची कणकवली पोलिसांनी दोन वेळा चौकशीही केली आहे. सचिन सातपुतेच्या चौकशीनंतर शिवसेनेनं नितेश राणे यांनाही अटक करण्याची मागणी लावून धरली, त्यामुळे आता नितेश राणे यांना तिसऱ्यांदा चौकशीसाठी कणकवली पोलिसांनी बोलावलं होतं. आपण यासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर सध्या आपल्या संपर्कात आहेत. वैदेही, आज नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते, काय अपडेट्स आहेत? नक्की जर बघितलं तर सध्या नितेश राणे यांच्या समोरच्या अडचणी सध्या वाढलेल्या बघायला मिळतात. कारण संतोष परब यांच्यावर ज्या पद्धतीनं हल्ला करण्यात आला होता आणि त्यानंतर खर तर नितेश राणे यांच्यावर कारवाई व्हावी या संदर्भातली मागणी जी आहे ती शिवसैनिकांनी लावून धरलेली आहे. दरम्यान काल जर आपण बघितलं तर काल मुख्य आरोपी सचिन सातपुते याला दिल्लीवरून जी आहे ती अटक करण्यात आलेली होती आणि त्याच्यामधून काही माहिती जी पुढे आलेली आहे त्यासाठी नितेश राणे यांना चौकशीसाठी पोलिसांनी बोलवलं आहे. मात्र नितेश राणे चौकशीला स्वतः उपस्थित राहत नसल्याची देखील माहिती मिळते. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला होता पण नितेश राणे हे त्यांच्या घरी पण नाही आहेत, त्याच्यामुळे नितेश राणे नेमके कुठे आहेत यासाठी सध्या पोलीस सर्वत्र त्यांचा तपास करत असल्याची माहिती मिळते आहे. नितेश राणे हे नॉट रिचेबल असल्याची माहिती देखील सध्या मिळते आहे. त्यामुळे एकूणच आज विधानभवनामध्ये नितेश राणे उपस्थित राहतात का याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. आणि जर नितेश राणे विधानभवनात उपस्थित राहिले तर पोलीस कदाचित त्यांना चौकशीसाठी घेऊन देखील जाऊ शकतात अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते. धन्यवाद वेदी या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता आहे. संतोष परब यांच्यावरचा हल्ला नितेश राणेंना भोवणार अशी सध्या शक्यता दिसतीये. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवलीत करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावरती 18 डिसेंबरला जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणात आमदार नितेश राणेंना पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस देण्यात आली. त्यानंतर नितेश राणेंनी आपली प्रतिक्रिया दिली होती. जिल्हा बँकेची निवडणूक होत असताना संतोष परब हल्ल्यावरून मला अडकवलं जात आहे असा आरोप राणेंनी केलाय. महाविकास आघाडीचे नेते आम्हाला अडकवत असल्याचंही राणे म्हणाले. नितेश राणे आणि आमदार आहेत म्हणून किंवा एका केंद्रीय मंत्र्याचा मुलगा आहे म्हणून जर पोलीस कारवाईसाठी थांबत असतील तर निश्चितपणे शिवसेना आंदोलन करेल. शिवसेना उद्याच कणकवलीच्या पोलीस स्टेशनला जाऊन या संदर्भात जे सूत्रधार असतील त्या सूत्रधारांवर कुठलाही दबाव न करता पोलिसांनी अटक केली पाहिजे अशी शिवसेनेची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही आक्रमक भूमिका घेणार आहोत. मतदारांमध्ये आमच्यामध्ये अतिशय उत्साहाचं आणि विश्वासाचं वातावरण दिसत आहे आणि या सगळ्या गोष्टी बघून महाविकास आघाडीचं जे नेते आहेत ते कुठे ना कुठेतरी मला संतोष परब यांच्या हल्ला झालेल्याच्या केसमध्ये गुंतवत असताना दिसत आहे. ज्या दिशेने पोलीस चौकशी करते कुठे ना कुठेतरी मला ह्या केसमध्ये गुंतवायचं. जसं विरोधी पक्षाच्या सगळ्याच सदस्यांना गेले 2 वर्षांमध्ये चुकीच्या केसेस टाकून महाविकास आघाडीचा कारभार सुरू आहे तसाच अनुभव या सिंधुदुर्ग जिल्हा बँकच्या निमित्ताने निवडणुकीच्या निमित्ताने मलाही येतोय. आपण बघतोय नितेश राणेंना अटक करण्यासाठी आता पोलिसांनी फिल्डिंग लावल्याची माहिती मिळतीये. संतोष परब यांच्यावरचा हल्ला राणेंना भोवणार का अशी शक्यता आणि या सगळ्या संदर्भात विधान भवन परिसरामध्ये नेमकं काय परिस्थिती आहे जाणून घेण्यासाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत जोडले जात आहेत. सुशांत, आज नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते. पोलिसांनी सिंधुदुर्गपासून ते विधानभवनापर्यंत फिल्डिंग लावल्याचं बोललं जात आहे.
सध्या विधान भवनात काय परिस्थिती आहे, पोलिसांनी काही विशेष सुरक्षा व्यवस्था तिथे तैनात केल्याचं दिसतंय का, नितेश राणेंना अटक तिथे होऊ शकते का? भूषण आपण बघतोय अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे साहजिकच इथे पोलीस बंदोबस्त जो आहे तो नेहमीप्रमाणे वाढवण्यात आलाय. मात्र नितेश राणेंना अटक होणार का यावरून जे आता चर्चा सुरू आहे, आपण बघतोय पोलीस बंदोबस्त आहे तेवढाच आहे, अद्याप तरी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला नाहीये. मात्र जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार इथे जे पोलीस आहेत, नितेश राणे आल्यानंतर त्यांना खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून काही पोलीस निघालेल्याची माहिती देखील आपल्याला मिळते. मात्र आपण भूषण बघितलं, सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं राजकीय वातावरण जर पाहिलं तर राणे विरुद्ध कोकणातली शिवसेना असा संघर्ष आपण नेहमीच पाहिला. आपण बघतोय राणेंचा जो दौरा होता जनआशीर्वाद घेण्यासाठी, राणे खरं तर ज्यावेळी राणेंचा जनआशीर्वाद दौरा निघाला त्यावेळी राणेंना देखील अशाच पद्धतीने अटक करण्यात आली होती. त्यामुळे कुठेतरी आता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची जी निवडणूक होते त्याच्या अगोदर कुठेतरी हे राजकीय वातावरण जे आहे ते तापलेलं आहे आणि शिवसैनिक जे आहेत ते नितेश राणेंच्या अटकेसाठी आक्रमक झालेले आहेत, मोर्चा काढू अशी शिवसैनिक म्हणतात. त्यामुळे कुठेतरी नितेश राणे यांना अटक देखील होण्याची शक्यता आहे, कारण आपण बघतोय दोन वेळा नितेश राणे यांना चौकशीसाठी बोलवलं होतं, आता तिसऱ्या वेळी देखील त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे, मात्र नितेश राणे गेलेले नाहीत. त्यामुळे आपण बघतोय सिंधुदुर्ग ते मुंबई पर्यंत पोलिसांनी फिल्डिंग लावलेली आहे, त्यामुळे राज्यात ठाकरे सरकार आहे, त्यामुळे कुठेतरी राणेंची कोंडी करण्यासाठी खरं तर हालचाली सुरू असल्याची माहिती मिळते. आपण बघतोय जर सिंधुदुर्गातले राजकीय इतिहास बघितला तर नेहमीच ज्यावेळी निवडणुका येतात त्यावेळी काही ना काही घडतं, राडे घडतात, अशा पद्धतीचं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं राजकीय वातावरण आहे. त्यामुळे आता जिल्हा बँकेची जी निवडणूक आहे त्याच्या अगोदर आपण बघतोय एका शिवसैनिकावर जीवघेणा हल्ला झाला, त्यामुळे कुठेतरी आता हे राजकीय वातावरण जे आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं तापलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातली शिवसैनिक जे आहेत ते कुठेतरी आक्रमक दिसतात, त्यामुळे निश्चितच आपण बघतोय एकीकडे राणेंना शह देण्यासाठी खरं तर आता ज्या पद्धतीने राज्यात ठाकरे सरकार आहे त्यामुळे तलवार आपण म्हटली जाऊ कटक आठशहाचं राजकारण एकीकडे, शहक आठशहाचं राजकारण एकीकडे सुरू आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नारायण राणेंना जेव्हा अटक झाली होती ती अटक नाट्याचा अनुभव सुद्धा पोलिसांना आहे, त्यामुळे त्या दृष्टीनं पोलीस काळजी घेतील आणि अटक करायची असेल तर ती सगळी खबरदारी घेतली जाईल. तुर्तास धन्यवाद सुशांत या सविस्तर माहितीसाठी.